जीके मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्थेच्या वतीनं शुक्रवारी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. ओमसाई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष असणारे शिवराज गायकवाड यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कुमटा नाका इथं कुष्ठरोग वसाहतीत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले होते. याप्रसंगी गवळी गटाचे अध्यक्ष सुबोध वाघमोडे, भारतीय जनता युवा मोर्चाचे अमोल गायकवाड, ओमसाई प्रतिष्ठानचे शिवराज गायकवाड आणि जीके मागासवर्गीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष गायकवाड यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि यानंतर या शिबिराची सुरुवात करण्यात आली. याबरोबरच बहिरुरतन दमाणी अंधशाळेतील विद्यार्थ्यांना मिष्ठान्न देण्यात आलं. याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी या मिष्ठान्नाचा आनंद लुटला. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिवराज गायकवाड आणि जीके मागासवर्गीय संस्थेच्या वतीनं नेहमीच सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देण्यात आलंय. आजही वाढदिवसाचं औचित्य साधून या सकारात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विठ्ठल गायकवाड, सिद्धू कानाडे, यशवंत जाधव, अमोलदादा गायकवाड, राज वकाळे, महेश उमरगीकर, विराज लालस, बापू चराटे, सचिन हेगडे, अजय भोसले आदी मान्यवरांची उपस्थिती राहत त्यांनी सहकार्य केलं. सोलापूर येथे लिप्रेसी कॉलनी या ठिकाणी आम्ही दिवाळीनिमित्त फळा वाटप केले होते. जे के मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्था आणि ओमसाई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य त्यांच्या दोन्ही संस्थेकडून आम्ही या ठिकाणी फळा वाटप केले होते. पण त्यावेळेस अशा काही इथल्या आम्हाला समस्या या ठिकाणी लोकांकडनं कळाल्या की आरोग्याविषयक, डेंग्यूविषयी जे काही नेत्र तपासणी, त्यांना आम्ही या ठिकाणी सांगितलं होतं की लवकरात लवकर दोन्ही संस्थेकडून आम्ही कुमटा नाका येथे आरोग्य शिबिर आयोजित करू. आम्ही या ठिकाणी आज शुक्रवार 23 आमचे ओमसाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवराजदादा गायकवाड त्यांच्याही वाढदिवसानिमित्त औचित्य साधून या ठिकाणी आम्ही आमच्या RPA चे प्रदेशाध्यक्ष गोविंद गटाचे सुबोधजी वाघमोडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यांनी आमच्या मानास उपस्थित राहून त्यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या अनुषंगानंच आम्ही हे सामाजिक कार्य सुरू केलेलं आहे. वेळोवेळी त्यांची आम्हाला मदत मिळालेली आणि सोलापूर शहरामध्ये जीके मागासवर बहुउद्देशीय संस्था आणि ओमसाई प्रतिष्ठान यांचं त्यांच्या प्रेरणेतूनच कार्य चालू आहे अशीच त्यांच्याकडनं मी वेळोवेळी मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. Thank you.